नमस्कार मित्रांनो, जय शिवराय आणि शुभ सकाळ. तर तुम्हाला आज आपण चाललो आहोत मित्रांनो माथेरानच्या ठिकाणी. तर मी पण फर्स्ट टाईम चाललो आहे, तर मी पण खूप एक्साइट आहे. आणि आता सकाळचे वाजले आहेत, 6 वाजले आहेत आणि आपण आता 6:30 ट्रेन पकडायची आहे, 6:30 पनवेल. आणि तिकडून आपल्याला जायचं आहे कोपरला, कोपरवरून आपल्याला अंबरनाथ, अंबरनाथवरून आपल्याला नेरळ किंवा नेरळला जाणारी ट्रेन पकडायची आहे. तर भेटूया आपण पुढच्या प्रवासात आणि याही लॉगला आपण खूप मजा करणार आहोत. तर तुमच्या भावाला अशीच असाच सपोर्ट ठेवा, धन्यवाद. तर मित्रांनो आपण आता चालत चाललो आहोत वरती. इकोने तर आम्हाला खाली सोडला. तुम्हाला नेरळ स्टेशनवरून इकोने 100 रुपीज पर पर्सन अशी सीट आहे आणि मग तिथून वरती तुम्हाला थोडा चालत द्यावा लागणार आहे. आणि माथेरानच्या आतमध्ये एंट्री करण्यासाठी तुम्हाला 50 रुपये पर अडल्ट आहे, पर पर्सन 50 रुपये आहे. आणि त्याच्यानंतर आपल्याला असा ट्रेक करायचा आहे, खूप मस्त आहे मित्रांनो, फुल जंगल सफारी.
आणि हा आहे माझ्यासोबत भावेश छत्री मॅन. काय छत्री मॅन, कसं वाटतं माणसं इकडे माथेरानला येऊन? मस्त वाटतं, एकदम थंड हवे तारे सुटले. असं बोलतात ना, हा ही हिल स्टेशन आहे. हा हिल स्टेशनच आहे खरंच, एक नंबर वाटते. पावर बोले तो वाईफ जा रे इतने बाय, मैं चेंज करने वाला हूँ अभी. हाँ बच्ची क्या बोले अभी चेंज करके. नीचे धबधबा देखा है उधर भाई, पौने का धबधबा में पौने का, ऐसा पानी भी नहीं लेने का डोके के ऊपर. हाँ क्या बात कर रहे हो भाई, पानी भी नहीं लेने का ना डोके के ऊपर एकदम. पब्लिक तो भाई मचा रही इधर. मित्रांनो थोडा छपरी भाषा बोलतो. तर मित्रांनो आता आपल्याला माझी बहीण भेटलेली आहे, ती पण माझ्यासोबतच येणार होती पण आम्ही लेट झालो. तर कसं वाटतंय माथेरानला येऊन? आमच्या इकडे माथेरान किती मस्त आहे ना बघा. आमचा इकडे इकडे नाही. ऋतिक बाय आणि वैभव बाय यायचा नव्हता व्हिडिओ मध्ये, त्याला जल्ला घेतली मी. सोडा सोडा राया हा नाद खुळला. आणि हे मिळालेत आपल्याला दोन कार्टून बघू शकता, कार्टून इथे बघू शकता. वाय आला नेटवर्क आला. आयफोन आहे का? आयफोन घेऊन बस सबस्क्राइब पण करून जा मला. टाक नाडकर सुदीप दोन हजार सबस्क्राइब आहेत भाई. माथेरानला आलोय पण माझ्या बहिणीचं आता सिंगिंग करायचं मूड झालंय, तर आपण आता ऐकूया तिचा सॉन्ग कोणतं गाते ती, तर पाहूया आपण. मला पाहिजे ते गाणं ती गाणार आहे आता, बघू आपण. तर मी स्टार्ट करते सॉन्ग गाते. रंग चांदण्या तोडून मी कहाणल्या, मनाचा पाली ना करू बांधून गे घरा तुला, डोळ्यात तूच साजनी सुखाचा स्पर्श तू नवा, तुझा विना बघू शकता तुम्ही वन्स मोर. दुसरा एक सॉन्ग माझ्यासाठी सौदाए वादो काहे इरादे मेरी चाहे
रील स्टार बादल बरसा भी चोली सावन में पानी मारो मुझे मारो मारो मुझे मारो मारो नहीं ये मजाक हो रहा है एक सेकंड यार मजाक हो रहा है नहीं साला ये चश्मे तो कौवा बिरयानी वाला लग रहा है मेरे को 5 रुपए वाला कौवा बिरयानी वाला चश्मा है काट डालेगा रंगा तरंगुनी शाम रंग पाहना नजर बिर बिरते ऐकून भान विसरून तान ही वाट कुणाची बघते रंगात रंगुनी शाम रंग पाहते कशाला फालतू गेली केली सगळी ऐकून भान ही वाट कुणाची बघते या सप्तसुरांच्या लाटेवरून राधा ऐकुनी होय राधा ही बावरी यश पाष्ट बघू शकता आपला गणपती आगमनाच्या वेळीचा पार्टनर आहे आपला व्लॉग कम्प्लीट करतो यश भाऊ क्या मच्छा आहे पब्लिक हाय बाबू भीम रूपी महारुद्र वज्र हनुमान मारुती भाई महाराज आलो मला पाठवा रे तर मित्रांनो आपण चाललेलो आहोत खंडाला पॉइंटला तर पाहू शकता आता तुम्ही कुठे गेला रे मला कटम सर नाही त्या दोघी तिकडे बसले वेज वाले आहेत मित्रांनो ही माथेरान पोलीस चौकी आहे इथे आणि याच दिशेने आपल्याला लेकच्या दिशेला जायचं आहे तर पाहू शकता तुम्ही इकडे मित्रांनो कपल लोक आला तर तुम्हाला इकडे बेस्ट आहे एकदम फिरण्यासाठी पाहू शकता तुम्ही दोन पायाचा पक्षी आवाज कौन है ये लोग कहां से आते हैं ये बघा कसा रोड आहे मित्रांनो फुल गावची फिलिंग एकदम फुल भन्नाट थोडं थोडं पाण्याचा आवाज चालू झालाय तुम्हाला ऐकायला येत असेल आता आम्ही तशीच वाट बघत होतो तुम्ही कंटिन्यू राहा आमच्यासोबत
नमस्कार मित्रांनो, तर आता मी व्लॉग एंड करतोय आणि खूप मजा आली आज माथेरान फिरायला. आणि मित्रांनो, वन डे ट्रिप मध्ये मला आज थोडे कमी स्पॉट कवर करायला मिळाले. जेवढे पण मी स्पॉट कवर केलेत तेवढे या व्हिडिओमध्ये दाखवलेत. तर तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघितलेत त्याबद्दल खरंच खूप धन्यवाद. असंच प्रेम तुमच्या भावाला देत राहा. आणि मी थोडंफार आता परतीच्या प्रवासाचा थोडं शॉर्ट दाखवणार आहे, त्याच्यानंतर पूर्ण लॉग इन करून टाकणार आहे. अजून थोडी माहिती देईन. तर खूप मजा आली मित्रांनो आम्हाला इकडे. पूर्ण माथेरान घोडेस्वारी करायची असेल तर पर हावर म्हणजे एक तासाचे तुम्हाला 500 रुपये द्यावे लागणार. पर पर्सन 500 रुपीज पर वन आवर. तर आणि इकडे फिरण्याचे खूप स्पॉट आहेत. तर जर तुम्हाला पूर्ण माथेरान फिरायचं असेल तर तुम्हाला इकडे स्टे बुक करावं लागेल. आणि तरच तुम्ही या पूर्ण माथेरान फिरू शकता. आणि तसंच आता आपला नेक्स्ट व्लॉग असेल गणपती आगमन, रक्षाबंधन. रक्षाबंधनचा असा नेक्स्ट व्लॉग असेल आपला. त्याच्यानंतरला नेक्स्ट व्लॉग असेल तो दहीहंडी. त्याच्यानंतरला आपला लाडका सण गणपती. गणपती येणार ना गावाला? कोण कोण येणार गाणार त्यांनी गावाला? कोण कोण येणार त्यांनी कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा आणि आपलं गाव मेन्शन करा.